नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सिद्धीज किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत आणि जाळीदार खमंग ढोकळा। अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतं, तर चला बनवूयात। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। तर चला बनवूयात। तर ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात आपण। मी इथं 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट आहे, जे इनोची पुडी असते त्यातला आहे 1 चमचा आहे, आपल्याला 1 चमचाच लागणार आहे, 1 चमचा मीठ, 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, 9 ते 10 कडीपत्त्याची पानं, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि हा 1 मोठा लिंबाचा रस मी घेतलेला आहे, 2 चमचे तेल आणि आपल्याला इथे लागणार आहे 4 चमचे साखर। 2 मोठ्या वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेण्यापूर्वी चाळून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण आपलं बॅटर बनवून घेऊया, त्यासाठी हे बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आहेत, त्यामध्ये आपण 2 चमचे साखर ऍड करून घेऊयात। तुम्ही पिठी साखर घातली तरीही चालेल। त्यानंतर 1 चमचा मीठ, मीठ चवीनुसार टाका, मी 1 चमचा टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। मी विस्कर मिक्स करत आहे, कोरड असतानाच मिक्स करून घ्यायचं हे। तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून याचं सेमिथिक असं बॅटर बनवून घेऊयात। खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही, सुरुवातीला अगदी थोडं थोडं टाकायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे, त्यासाठी मला इथं 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे। मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। याच्यात आपल्याला बिलकुलही गुठळ्या नाही पाहिजे, एकदम प्लेन बॅटर पाहिजे हे। तर यामध्ये आपण आता काय करणार आहोत, हा लिंबाचा रस ऍड करून घेऊयात। थोडासा ठेवायचा आहे आपल्याला, आपण जेव्हा याची चाचणी बनवून घेऊ त्यामध्ये टाकायला आणि हे मिक्स करून घ्यायचं। अगदी स्पॉन्जी असा ढोकळा होतो, फक्त प्रमाण वगैरे आपल्याला बरोबर घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर। तर मी लिंबाचा रस टाकल्यानंतर हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं मस्त असं भिजून देऊयात। आपलं ढोकळ्याचं बॅटर भिजत आहे, तोपर्यंत आपण आपल्या ढोकळा बनवण्यासाठी लागणारी कढई घेऊयात। मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे, यामध्ये 1.5 ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं आहे आणि त्यावरती अशी एक जाळी ठेवते। तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड देखील ठेवू शकता। आणि आता यावरती एक पॅक असं झाकण ठेवायचं आणि मस्त हे पाणी उकळून द्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे। आज आपण ढोकळ्याला एक नवीन शेप देणार आहोत आणि तो म्हणजे आपण हा ढोकळा वाट्यामध्ये बनवणार आहोत। तुम्हाला जर वाट्यांमध्ये नसेल बनवायचं तर तुम्ही अशा प्रकारचे एक ताट घेऊ शकता, ज्याच्या कडा अशा उंच आहेत त्यात देखील बनवू शकता। तर मी आज वाट्यांमध्येच बनवणार आहे। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी आपण ह्या वाट्यांना ग्रीसिंग करून घेऊयात। ग्रीसिंग करण्यासाठी इथं मी एक ब्रश घेतलेला आहे आणि ह्या वाट्यांना असं तेल लावून घ्यायचं। जर तुम्ही ताटात किंवा डब्यात जर बनवणार असाल तर त्या भांड्याला देखील ग्रीसिंग करून घ्या, म्हणजे आपला ढोकळा खाली चिटकणार नाही। तर तुम्ही बघू शकता मी इथे 4 वाट्यांना ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटं झालेले आहेत। आपण आपलं बॅटर चेक करून बघूया। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर देखील मस्त असं भिजलेलं आहे। एकदा हे हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपण इथे काय करणार आहोत, यामध्ये 1 चमचा इनो ऍड करणार आहोत। तुम्ही जर इनो नसेल घालत तर त्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर देखील ऍड करू शकता आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला एका डायरेक्शननी हलवायचं हे मिक्स करत असताना। तुम्ही बघू शकता इथं इनो टाकल्याच्या नंतर आपलं पीठ मस्त असं फुगलेलं आहे। तर आता हे आपण आपल्या ग्रीसिंग केलेल्या वाट्यांमध्ये काढून घेऊयात। 2-2 चमचे टाकायचे एका वाटीमध्ये, खूप नाही भरायचं कारण की हा ढोकळा नंतर फुगतो।
तर इथे मी सुरुवातीला 4 वाटे घेतले होते, तर माझं बॅटरी जास्त झालं त्यामुळे मी आणखी एक वाटी ऍड केली आहे आणि आता या वाट्यामध्ये मी बॅटर भरून घेतलेला आहे. तर आता आपण ह्या वाट्या गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये ठेवून घेऊयात. पाणी मस्त उकळलेलं आहे तर त्यामध्ये आपण आपल्या वाट्या ठेवून घेऊयात. तर मी इथे वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत, तर त्यावरती आपण काय करणार आहोत, असं एक ताट घ्यायचं आणि हे पॅक असं झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मस्त असा हा ढोकळा शिजवून घ्यायचा. तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत, आपण एकदा चेक करून बघूया. तुम्ही बघू शकता खूप मस्त असा फुगलेला आहे. तरी आपण एकदा याला चेक करून बघूयात. काय करायचं, एक सुरी घ्यायची आणि मधोमध घालून पाहायची. जर चिटकून आला तर समजायचं आपल्याला ढोकळा झालेला नाही, तर सुरी एकदम प्लेन आलेली आहे तर आपला ढोकळा झालेला आहे. तर मी आता काय करते, गॅसची फ्लेम बंद करते आणि हा ढोकळा असाच थंड होऊ देते. तर आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याला लागणारी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करून घ्यायचं आणि तेल मस्त गरम होऊ द्यायचं. तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी घालून घेऊयात. 1 चमचा मोहरी आहे, 1/2 चमचा जिरं आणि हे मस्त असं परतून घ्यायचं. तर इथे आपली मोहरी मस्त तडतडलेली आहे, त्यामध्ये आपण कट केलेली हिरवी मिरची आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं ऍड करून 1 मिनिट परतून घेऊयात. आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. 1 मिनिट कढीपत्ता आणि हिरवी मिरची परतून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये 1/2 ग्लास पाणी ऍड करून घेऊयात. पाणी ऍड केल्याच्या नंतर आपण यामध्ये 2 मोठे चमचे साखर ऍड करून घेऊया. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही 1 चमचा घालू शकता आणि ही साखर मस्त अशी वितळून घ्यायची. साखर वितळत असतानाच आपण त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ऍड करून घेऊयात आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची. तर आपण बनवून घेतलेल्या फोडणीला मस्त अशी उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात. तर 10 मिनिटं झालेले आहे, आपली चाचणी देखील रेडी आहे आणि ढोकळा देखील थंड झालेला आहे. तर आपण काय करणार आहोत, हे ढोकळ्याच्या कडा अशा एका सुरीच्या सहाय्याने मोकळ्या करून घेऊयात. तर मी इथे ढोकळ्याच्या कडा रिकाम्या करून घेतलेल्या आहेत, तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आपले ढोकळे काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता बिलकुल खाली चिपकलेला नाही हे ढोकळा, खूप मस्त झालेला आहे आणि स्पॉन्जी तर बघू शकता तुम्ही आणि जाळी देखील मस्त आलेली आहे. खूप जबरदस्त आणि युनिक अशी रेसिपी आहे ही. तुम्हाला आवडल्यास नक्कीच करून बघा. तुम्ही बघू शकता खूप मस्त जाळी आलेली आहे. तर मी आता या ढोकळ्याला असं मधोमध कट करून घेते. तुम्ही बघू शकता आतमध्ये देखील मस्त झालेला आहे. तर मी इथे पूर्ण ढोकळा असे गोल गोल काप करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी असं झालेला आहे आणि जाळी देखील खूप मस्त आलेली आहे. तर आता ढोकळ्यावरती आपण ही केलेली चाचणी ऍड करून घेऊयात. अगदी मार्केट सारखा ढोकळा होतो, फक्त प्रमाणाचं ध्यान ठेवायचं. मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी मला 1/2 वाटी पाणी लागलं बॅटर बनवण्यासाठी. 1 चमचा मीठ, इनो देखील खूप नाही टाकायचा आपल्याला, 1 चमचाच टाकायचा. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे यावरती कोथिंबीर ऍड करून घेऊयात. कोथिंबीरीचा एक वेगळाच फ्लेवर असतो, तर नक्कीच टाका. तर अशा प्रकारे तयार आहे आपला खमंग आणि स्पॉन्जी असा ढोकळा. अगदी घरी असणाऱ्या साहित्यापासून तयार करून दाखवलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने देखील केलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय तो. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.